नमस्कार मित्रांनो, मी आपलं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, नवीन काही अपडेट आलं की आपण चॅनलवरती घेऊन येत असतो. मित्रांनो, आजचं जे अपडेट आलेलं आहे मित्रांनो, ते आलेलं आहे कृषी सेवकचा. जर तुम्ही फॉर्म भरला असेल मित्रांनो, तर IBPS मार्फत तुमची परीक्षा 16 व 19 जानेवारी 2024 झाली. आणि मित्रांनो, याच्यामध्ये सर्वच जे आहे कृषी सहसंचालकच्या अंतर्गत ही परीक्षा घेण्यात आली. कृषी सेवक पदभरतीसाठी मित्रांनो अद्यापपर्यंत निकाल लागलेला नाही आहे, त्याच्यामुळे यांनी एक ऑफिशियल जे आहे प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे. या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो जाणून घेऊया. तर बघा, IBPS मार्फत तुमची परीक्षा घेण्यात आली होती असं म्हटलेलं आहे. IBPSने तुमची परीक्षा मित्रांनो घेतलेली आहे 16 आणि 19 जानेवारीला. आणि ही जी परीक्षा झाली होती ती सर्वच कृषी सहसंचालक यांच्या अंतर्गत जे काही कार्यालयात झाली होती, कृषी सेवक पदासाठी भरती प्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. तर बरेच विद्यार्थी त्यांना ईमेल वगैरे करत आहे किंवा त्यांना विचारत आहे फोन करून. तरी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात येते की याबाबतची आता मित्रांनो प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे, तर एक चांगली बाब आहे. आणि यथाशीघ्र निकाल लावण्यासाठी IBPS संस्थेस कळविले गेलेले आहे. तर IBPS संस्था ही जी आहे केव्हा पण तुमचा निकाल लागू शकते मित्रांनो आता लवकरच. तरी मित्रांनो, अंतिम टप्प्यामध्ये तुमची प्रक्रिया आहे आणि IBPSला तसं कृषी विभागाने सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर जी आहे रिझल्ट डिक्लेअर करा. तरी मित्रांनो, याचा रिझल्ट लागला की त्याची लिंक आम्ही तुमच्यासोबत शेअर करू, व्हिडिओसुद्धा बनवून देऊ आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक. तरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकनला सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.